गणेशोत्सव नंदनगरीच्या शतकोत्तर परंपरेच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या आपल्या या गणेशोत्सव नंदनगरीच्या शतकोत्तर परंपरेच्या कार्यक्रमाला दैनिक नंददर्शनचे संपादक आदरणीय आबासाहेब सूर्यवांशी राजपूत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी N7 न्यूज वाहिनीतर्फे हार्दिक स्वागत करतो. N7 न्यूज नंदुरबार शहराच्या शतकोत्तर परंपरेचा गणेशोत्सव जो आहे त्या गणेशोत्सवाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला. पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत. नंदुरबारचा गणेशोत्सव आपण बालपणापासून इथला हा गणेशोत्सव पाहत आला आहात. या गणेशोत्सवाबद्दल आपले जे काही अनुभव असतील ते या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या गणेशोत्सवाच्या बाबतीतलं आपल्या या नंदुरबार शहरासाठी जे काही योगदान आहे आपण कोणत्या मंडळात कार्यरत आहात, आपण कोणकोणत्या मंडळातून काम केलं आहे हे जर आपण आमच्या दर्शकांना सांगितलं तर खूपच चांगलं होईल. मुळात नंदुरबारचा गणेशोत्सव म्हटला म्हणजे पुण्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केल्यानंतर मला वाटतं तिसऱ्या की चौथ्या वर्षापासून नंदुरबारला गणपतीची स्थापनेची सुरुवात झाली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथल्या गणेशोत्सवाची परंपरा आहे आणि ती अजूनही टिकून आहे. कालोघात काही परंपरा बदलल्या असतील, उपक्रम बदलले असतील, पण गणेशोत्सवाची परंपरा अखंडित आहे, त्यात वाढ होत आहे. मी एक म्हणतो नेहमी एक मुद्दा या थोडासा वेगळा विषय आहे की आत्ताच्या बदलत्या गणेशोत्सवाबद्दल लोक काही टीका करतात, काही टिप्पणी होते त्याबद्दल, पण मी असं म्हणेल की नवीन ते सर्वच वाईट आणि जुनंच केवळ चांगलं होतं. डिजिटायझेशनच्या या जमान्यात, आधुनिकीकरणाच्या या जमान्यात असं म्हणा असं वाटेल नक्कीच की एक पिढी येते त्याची जागा त्या जागी दुसरी पिढी येते आणि त्या पिढीचे कन्सेप्ट वेगळे असतात उत्सवाचे, पण उत्साह मात्र कायम आहे. उपक्रमांची वाढवा असेल त्यात सुधारणा होऊ शकते, नवीन पिढी त्याप्रमाणे उपक्रमही करते आहे. दुसरी गोष्ट मूळ गोष्ट आता मूळ विषय आपल्या नंदनगरीचा गणेशोत्सव. दादा गणपती, बाबा गणपती, तात्या गणपती, मामा, भाऊ, गोतावळ्यातल्या गणपतींसारखे अनेक युवक मंडळ आहेत. महाराणा प्रताप युवक मंडळ आहेत, नवयुवक व्यायामशाळा आहे, शक्तिसागर युवक मंडळ आहेत. अशा मंडळांनी चांगली परंपरा टिकवली आहे. मग ते ढोल ताशे लेझिमसह मिरवणुकीची असो की वेगवेगळे प्रबोधनपर देखावे असोत, ती परंपरा आज कायम आहे. आम्ही लहानपणी जो गणेशोत्सव पाहिजे एक उदाहरण म्हणू शकतो, त्यावेळेला गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीच्या बरोबर प्रत्येक व्यायामशाळांचे म्हणा, गणेश मंडळांचे म्हणा, आखाडे असायचे आणि त्या आखाड्यात युवक म्हणा किंवा आबालवृद्ध म्हणा कसरतीचे खेळ करत मल्लखांब असो, तलवारबाजी असो, दांडपट्टा असो, असे शोभेचे कसरतीचे खेळ दाखवण्यात येईल आणि ते पाहण्यासाठी केवळ नंदुरबार तालुक्यातील जिल्ह्यातले लोक नंदुरबार शहरात येत होते. आणि तो उत्सव तो उत्साह आज थोडासा कमी झाला आहे. त्याचे कारण उपक्रमांची वाणवा म्हणतो आहे. उत्सवाच्या उत्साहाबरोबर उपक्रमांचे भान जर आपण ठेवलं तर या उत्सवात अजूनही चांगलं काही घडू शकतं, चांगलं घडत आहे, अधिक चांगलं घडण्याची आपण अपेक्षा करू शकतो. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण हे म्हणत आहोत की नंदुरबार शहराचा गणेशोत्सव हा विविध उपक्रमांनी यापूर्वीपासून साजरा होत आहे, तर आपले या नंदुरबारच्या गणेशोत्सवातले उपक्रम जे आपण पाहिलेले आहेत बालपणापासून त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा झाली तर बरं होईल. हो, उपक्रम म्हणजे आम्ही अगदी शालेय वयात असताना पाहत होतो की त्यावेळी नाट्य मंडळी येत असत आणि त्यावेळेला जो शब्द वापरला जात असे मेळा, आज आपण ते सांस्कृतिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणतो, त्यावेळेला ठसठशीत शब्द वापरला जायचा मेळा. त्याच्यात मग मंडळाचे कार्यकर्ते असत किंवा बाहेरून आलेले कलावंत आपापली कला सादर करत असत. समाज प्रबोधनाची नाटिका असो, काही नृत्य असोत, काही इव्हन त्यावेळेला आम्ही पाहिले की फार पूर्वीच्या काळात सुद्धा एकपात्री प्रयोग जो आपण एकपात्री प्रयोग होत होता आज तसे प्रयोग दिसत नाही, ते झाले तर खूप चांगले. मेळ्यांची संख्या पूर्वी खूप होती. त्यावेळेला प्रत्येक मंडळाचा मेळा म्हणजे प्रत्येक ठिकाणी गर्दी हा प्रकार होता, हा उपक्रम जाणला. मेळ्यांची एक ज्या ज्या पिढ्या बदलत जात आहेत तस तसे सर्व उपक्रम बदलत जात आहेत. आपण तो आताच सांगितलं ह्या ज्या मेळ्यांच्या माध्यमातून जे काही उपक्रम यापूर्वी राबवले गेले आपणही नंदुरबार शहरातले
या ठिकाणचे मूळ रहिवासी आहात, आपल्या पिढ्यानपिढ्या या शहरात राहत आलेले आहेत, आपल्या पूर्वजांनी आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आपले भाऊ असतील किंवा आपण असेल, की आपण या गणेश उत्सवामध्ये आपण या गणेश उत्सव साजरा करण्यामध्ये आपलं काय योगदान, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आतापर्यंत काही योगदान जर सिरियल वाईज जर आपण सांगितलं तर ते योग्य होईल. या ठिकाणी फार पूर्वी काही पोष्टाच्या गणपती बसायचे, त्यावेळेला आमचे आजोबा होते, त्यानंतर आमचे मोठे काका प्रल्हाद सदाशिव पाटील होते, आमचे वडील होते महिपत सिंग काका, हे त्यावेळेला त्या पोष्टाचे गणपती म्हणजे सगळ्या गावाचे आकर्षण होतं, त्यात ते हिरिरीने भाग घेत असत. फार पूर्वी नंदुरबारला आखाडे नसताना भजनी मंडळ म्हणा किंवा वारकरी संप्रदायाचे लोक ती मिरवणूक काढत असत, ती एक परंपरा आमचे आजोबा होते. गणेशोत्सवाच्या काळात त्यानंतर आमचे काका होते रामसिंग पाटील, कामगार नेते होते ते रामनाना, महाराणा प्रताप युवक मंडळाच्या स्थापनेत ते सक्रिय सभासद होते, संस्थापक सदस्य होते ते, आणि आमचे मोठे काका आमचे वडीलही त्यात सक्रिय होते. त्यानंतरच्या पिढीने म्हणजे आमच्या पिढीने आमची ज्येष्ठांची जी पिढी होती केवळ एका मंडळापुरती नव्हती, तर ती तर संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन त्यात हिरिरीने सक्रिय सहभाग घेत होती. त्यानंतर आमची पिढी अशी कालोघात व्यस्ततेमुळे म्हणा वेळेच्या अभावामुळे म्हणा प्रातिनिधिकदृष्ट्या हजेरी लावतो आम्ही, विसर्जनाच्या दिवशी मात्र आम्ही पूर्ण वेळ त्यात देतो, आणि एरवी आपापल्या घरी गणपतीची पूजा असते, गणपतीची प्रतिष्ठापना असते 10-12 दिवस, तो एक आनंद असतो. लहानपणाची मजा वेगळी होती, ठीक आहे आजचे जे बदल आहेत चांगले बदल आपण ते म्हणूया आणि ते स्वीकारले पाहिजे. नंदुरबार शहरातल्या गणेश उत्सवाचे आपण अगदी जवळचे साक्षीदार आहात. या नंदुरबार शहरातल्या गणेश उत्सवामध्ये विविध मंडळांची आता आपण नावं घेतली, त्याचबरोबर काही व्यायामशाळांचे योगदान जे काही मेळे झाले किंवा विसर्जन मिरवणुकीमधले कर्तव्य असतील, त्याच्यात आपल्याला आपले अनुभव काय आहेत? इथे त्यावेळेला सच्चिदानंद व्यायामशाळा, समर्थ रामदास व्यायामशाळा, महाराष्ट्र व्यायामशाळा, त्यांची कामगारांची व्यायामशाळा होती त्यावेळेला, त्यांचं काही बांधकाम वगैरे नव्हतं पण ते मिरवणुकीत सक्रिय राहत असत. त्यावेळेला त्यांनी स्पेशली 2 महिने आधीपासून गणेश चतुर्थी गणेशोत्सवाच्या निमित्तानं जे आपले कसरतपटू होते त्यांची तयारी त्यांची तालीम करून घेत होते, जेणेकरून विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मुख्य चौकात मल्लखांब असो, दांडपट्टा फिरवणे आणि याशिवाय वेगवेगळे व्यायामाचे जे प्रकार होते कसरतीचे प्रकार ते अगदी अभिनव होते, आणि खरं म्हणजे त्या मिरवणुकींच्या वेळेला ते खास आकर्षण होतं. आणि आम्ही लहानपणी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आज ते नसले ते कोणीतरी सुरू जर केलं तर निश्चितच तो चांगला पायंडा म्हणावा. आबासाहेब आपण गणेश उत्सवाबद्दल बोलतोय, गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी ज्या याच्याखाती तयार सुरू केला, ज्या आपण म्हणू की लोकांनी एकत्र येऊन काहीतरी एका ठिकाणी कुठल्या तरी उत्सवाच्या निमित्तानं का होईना एकत्र यावं या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला. नंदुरबार शहरात आपण या बाबतीत काय अनुभव आहेत आपले? नाही बघा, मी आधीच म्हटलं की स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी एक समाज एकत्रीकरणाच्या दृष्टीने गणेशोत्सव सुरू केला, शिवजयंती उत्सव सुरू केला आणि त्यांना ध्येयसिद्धी प्राप्त झाली. ठीक आहे, स्वातंत्र्य मिळालं आम्हाला आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या गणपती निश्चितच ध्येय आणि संकल्पनाही बदललेल्या आहेत. नंदुरबारपुरते म्हणाल तर नंदुरबारच्या गणेशोत्सव महाराष्ट्रात नामवंत म्हटला जातो. आजही या इथल्या गणेशोत्सव ख्यातकीर्त आहे. स्वरूपातला बदल आपण मी तेच म्हटलं की नवीन पिढी आणि जुनी पिढी हा जनरेशन गॅप आम्हाला जाणवणार आहे, पण आपण तो बदल जर स्वीकारत गेलो तर तो गॅपही भरून निघेल. पूर्वीच्या काळी असंच होतं आणि आताच्या काळी त्यात बदल हे ह्या तथ्य असलं तरी ते अधोरेखित करण्यात काही खूप काही स्वारस्य मला नाही. पण जुन्या पिढीतले आपले कार्यक्रम म्हणा, गणेशोत्सवातले कार्यक्रम, मेळा असो, कसरतीत असोत, अभिनव उपक्रम असोत, मग ते सामाजिक प्रबोधनपर देखावे असोत किंवा व्यसनमुक्तीसारखे कार्यक्रम असोत, आज तेच कार्यक्रम नंदुरबारच्या गणेशोत्सवात जे पूर्वी व्यसनमुक्ती म्हणा, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, ग्रामस्वच्छतासारखे उपक्रम, ते ज्या शासकीय पातळीवरून राबवले जात आहेत
मला वाटतं ही नंदुरबारच्या गणेशोत्सवाची जर देणगी म्हटली तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आबासाहेब, आपल्या नंदुरबारचा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचा गणेशोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य ही या नंदुरबार शहराच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक जी आहे ती त्याचं वैशिष्ट्य म्हटलं जातं. विसर्जन मिरवणुकीबाबत आपले काय अनुभव आहेत? हा, पूर्वी विसर्जनाची मिरवणूक, नंदुरबारचे विसर्जन मिरवणूक कमाल 36 तास चालल्याचे रेकॉर्ड आहे. हा विक्रम आहे महाराष्ट्रातही, तो कायम आहे. आज नंदुरबारची मिरवणूक किमान 24 तास तरी यापूर्वी, म्हणजे नियम आणि कायदे नवीन आल्याच्या आधीपर्यंत किमान 18 ते 24 तास ही मिरवणूक चालत असे. त्यात मानाच्या गणपतीच्या, विशेषतः दादा गणपती, बाबा गणपती आणि असंख्य गोतावळ्यातल्या मानांच्या गणपतीची आरती करणं हा प्रत्येक भाविकाच्या दृष्टीने एक आस्थेचा विषय आहे. यापूर्वी होता आणि आहे. विसर्जन मिरवणुकीत अखंड जी एक लेझिम पथक असतं, लेझिमचे आज लेझिम दिसत नाही, पूर्वी आपल्याकडे लेझिम असायचे. प्रत्येक आखाड्यात नाचणाऱ्या युवकांच्या हातात लेझिम होती, आज लेझिम नाही. लेझिम शिवायचे नृत्य आज होत आहेत. पण त्यावेळेला त्या मिरवणुकीचे लागणारा जो कालावधी खूप मोठा, म्हणजे 18 ते 24 तास मिरवणूक चालत होती. काही घटना दुर्घटना घडल्या असतील, त्या दुःखद आहेत. नंदुरबारचे आत्ता 5-7 वर्ष का 8-10 वर्षापूर्वी नंदुरबारच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरचा अपघात होऊन काही दुर्घटना घडली होती. असे काही किरकोळ अपवाद जर सोडले तर नंदुरबारच्या गणेशोत्सवाची परंपरा ही शांतताप्रिय आणि तितकीच उत्साहवर्धक राहिली आहे. आज कायद्याने म्हणा, न्यायालयाच्या आदेशाने म्हणा, वेळेच्या मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे 12 वाजेपर्यंत, मागच्या वर्षीपर्यंत 12 वाजेपर्यंत वाजंत्रीला मुभा होती, त्यामुळे इथल्या मिरवणुकाही 12 वाजेपर्यंत तेवढ्याच उत्साहात सुरू असतात. आणि मी तर म्हणेल की हा या नियमाचंही स्वागत केलं पाहिजे, कारण खूप उशिरा मिरवणुका चालत असल्यामुळे ग्रामीण भागातले लोक उशिरापर्यंत थांबत नव्हते. शहरातलंही काही पाहणाऱ्यांची गर्दी थांबत नसते. आणि वेळेची मर्यादा 12 पर्यंत आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची, आबालवृद्धांची, सगळ्यांची गर्दी असते. आणि उत्सव अधिकच अधिक रंगतदार होण्याकडे लोकांनी तेही स्वीकारलेलं आहे. वेळेची मर्यादा स्वीकारून लोकांनी उत्सवाचा उत्साह कायम टिकवलेला आहे. आबासाहेब, नंदुरबारचा गणेशोत्सव या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आपण पाहत आहोत गणेशोत्सव नंदनगरीच्या शतकोत्तर परंपरेच्या या कार्यक्रमांतर्गत आपण नंदुरबारच्या गणेशोत्सव या विषयावर या ठिकाणी बोलत आहोत. नंदुरबारच्या गणेशोत्सवाबद्दल आपण या ठिकाणी बरीच चर्चा केलेली आहे. नंदुरबारचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तर या गणेशोत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यासाठी नंदुरबारच्या अनेक दिग्गजांनी या ठिकाणी यापूर्वी काम केलेलं आहे. अनेक मंडळांचे प्रमुख या ठिकाणी मोठमोठे मल्ल असतील, मोठमोठे दानशूर व्यक्ती असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील, त्यांनी नंदुरबारच्या गणेशोत्सवाला एक उंची गाठून देण्यासाठी प्रयत्न केला. त्या उंची गाठून देणाऱ्या थोर व्यक्तींमध्ये आपण कोणाकोणाचं नाव घेणार? असं मी एक सांगतो तुम्हाला, बघा, नंदुरबारच्या गणेशोत्सव म्हटला की मग तुम्ही एका व्यक्तीचं त्यात नाव घेऊ शकणार नाही. इथल्या गणेशोत्सवात प्रत्येक गरीब श्रीमंत हा भेद नाही करता येणार आपल्याला. अगदी कामगार वर्गापासून तर जे उद्योजक असतील, उद्योगपती असतील, मग राजकीय सामाजिक प्रतिष्ठित पुढारी असतील, सर्वसामान्य माणसाचे योगदान आहे. ठीक आहे, मंडळाचे, मंडळांना किंवा गणेशोत्सवासाठी देणग्या देणारे भरपूर लोक होते, आजही आहेत. पण हा खरा उत्सव टिकून ठेवण्यात सर्वसामान्य जो नंदुरबारचा माणूस आहे त्याचे योगदान आहे. कारण गणेशोत्सव ही नंदुरबारची अस्मिता मानली जाते. आज हा उत्सव त्याच धुमधडाक्यात, त्याच शानदार पद्धतीने साजरा झाला पाहिजे, यासाठी प्रत्येक माणसाची जी आस्था या उत्सवाशी टिकून आहे. मग कुणाला एक कुणा एकाला श्रेय देण्यापेक्षा हे श्रेय संपूर्ण प्रत्येक नंदुरबारकर माणसाला मी देईल आणि तेच योग्य होईल. बरोबर आबासाहेब, खरं तर कुठलाही उत्सव हा कुण्या एका व्यक्तीचा किंवा कुणी एक खुर्चीवर बसून कुठलाही उत्सव साजरा होत नसतोच. आणि गणेशोत्सव त्याची परंपरा, त्याचे सर्व त्या आपल्या नंदुरबारच्या गणेशोत्सवांतर्गत होणारे सर्व कार्यक्रम यांचे जर आपण अभ्यास केला तर आपलं जे म्हणणं आहे ते नक्कीच योग्यच आहे. मी या ठिकाणी असं म्हणेन की आपण नंदुरबारचा गणेशोत्सव साजरा करतो आहोत, गणेशोत्सव आपण पाहतो आहोत,
त्याबरोबरच आपण आपल्या कुटुंबात सुद्धा गणेशोत्सव साजरा करत असतो. आपल्या स्वतःच्या म्हणजे आपण राजपूत परिवाराचा जो गणेशोत्सव आहे याच्याबद्दल आमच्या दर्शकांना थोडीशी माहिती द्या. आमच्या परिवाराची गोष्ट म्हणाल तर मग तो कानबाई उत्सव असो, गणेशोत्सव असो की मग नवरात्र उत्सव असतो, त्याच्या एक धार्मिक आस्थेने कौटुंबिक पातळीवर पूजेला आणि एकूणच उपासनेला महत्त्व दिलं आहे. आमचे परिवार हे शक्तीचे उपासक आहेत. तुळजा भवानी आणि पंकज भवानी देवी या आमच्या कुलदेवता. पंकजा भवानी माता राजस्थानात स्थित आहे, परंतु तिथे आमचं कुणी जाऊ शकलं नाही किंवा यापूर्वी गेले नाहीत, त्याच्यामुळे महाराष्ट्राची जे आद्य दैवत आहे तुळजा भवानी देवी त्यांनाच आम्ही दैवत मानतो आहे, कुलदैवत म्हणून पूजा करतो आहे. नवरात्र उत्सव तितकेच गणेशोत्सवात आमच्या परिवारात महत्त्व म्हणजे पूर्ण 12 दिवस अगदी गणपती स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाचा सहभाग मोलाचा असतो. त्यात मग विधिवत पूजन असो, पूजना गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायणाची पूजा असो, आम्ही स्वतः 32-33 वर्षापूर्वी श्रीराज युवक मंडळाची स्थापना केली होती. आज आमच्या तिसऱ्या पिढीकडे ते मंदिर हस्तांतरित झालं आहे आणि तिसऱ्या पिढी म्हणजे आमचे जे नातूवे आहेत ते मंडळ चालवत आहेत. त्यात माझ्या एक नातू आहे दर्पण, माझे नात आहे जान्हवी, स्वामी, रुद्र, आणखी गल्लीतले पोरं आहेत, यश आहे, हे सगळे मंडळी त्यात आज त्या मंडळाची ती धुरा सांभाळत आहेत. ते सुद्धा तेवढ्याच उत्साहाने तो उपक्रम सुरू करायत. आम्ही फक्त मार्गदर्शक काय मार्गदर्शन ते स्वतःचेच घेत आहेत. आता आम्ही तिथे व्यक्तिगत हजेरी लावतो, कौटुंबिक हजेरी लावतो आणि त्यांच्या आनंदात सहभागी होतो. त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्याचे काम आमच्याकडे राहिले आहे. आता बरोबर रावासाहेब, आपण पाहतात गणेशोत्सव नंदनगरीच्या शतकोत्तर परंपरेच्या N7 News ची ही विशेष प्रस्तुती. आजच्या आपल्या या गणेशोत्सव नंदनगरीच्या शतकोत्तर परंपरेच्या कार्यक्रमाला दैनिक नंदरचनचे संपादक आदरणीय सूर्यभानजी राजपूत यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांनी आपल्या या स्टुडिओला भेट दिली, त्याबद्दल मी N7 News परिवारातर्फे त्यांचं मी आभार मानतो. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आम्ही दररोज या ठिकाणी विविध मंडळांचे पदाधिकारी, नंदुरबार शहरातले जुने जाणते, सर्व आपल्यासारखे ज्येष्ठ व्यक्तींना बोलून आपल्या N7 News च्या दर्शकांना नंदुरबारच्या गणेशोत्सवाबद्दल जितकी जास्तीत जास्त माहिती करून देता येईल तो प्रयत्न आम्ही करत आहोत. पुन्हा एकदा आपलं हार्दिक आभार, धन्यवाद आवाज आहे.